मिरजेत महायुतीचे उमेदवार तानाजी सातपुते यांना खटीक समाजातर्फे जाहीर पाठिंबा। महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांना मिरज शहरातून प्रचाराला प्रचंड प्रतिसाद मिळत असून विविध समाजातर्फे जाहीर पाठिंबा मिळत आहे। आज खटीक समाजातर्फे तानाजी सातपुते यांना जाहीर पाठिंबा दिलेला असून त्यांना विजयी करण्याचे आवाहन खटीक समाजातर्फे करण्यात आलं आहे। मैं ऑल इंडिया उलमा बोर्ड महाराष्ट्र का सांगली जिले का अध्यक्ष आयुब पटेल बोल रहा हूँ। हमारे इस मिरज शहर के अंदर हमारे जाने माने हमारे दोस्त हैं तानाजी आनंद और सातपुते, ये आघाड़ी का टिकट लेकर उम्मीदवार हैं और इनको हमारे कसाब जमात की तरफ से और हमारी संगठन है उनके जानिब से इनको पूरा इनको सपोर्ट किया जाता है, क्वार्टे में दिया जाता है और उनको ज़्यादा से ज़्यादा वोटों से चुनाव लाने की हमने जिम्मेदारी ली है। और इस वक्त जो इन्होंने हमारे जो इन्होंने मांगने हमने जो इनको दिया है आघाड़ी को 17 मांगने उन्होंने पूरा करने का वादा किया है। अब इनकी भी जवाबदारी बनती है कि भाई अगर वोटिंग से चुनाव जीत कर आएंगे तो इन्होंने भी अपना वादा पूरा करना, ऐसे में तानाजी वैसे बोलता हूँ। और इस बात पर हमें जो है कि नहीं हमें जैसा कुछ नहीं चाहिए बल्कि हमारे जो हक जो है इंसान के अंदर बस हमें मिलना चाहिए। और मुसलमान को जुल्म जो हो रहा है जुल्म से जो दूसरी जो सरकार जो है जुल्म कर रही है उसको रोकने के ये लोग जो इनको हाथ बढ़ाए और उनको उनका मुकाबला करे, इस उम्मीद से हम जो है इनको चुनाव लाने का हमने सोचा है और इस बार उनको अच्छे वोटिंग से चुनाव लाएंगे ऐसे हम गवाही देते हैं। तानाजी आनंदराव सातपुते महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार, काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना या तिन्ही पक्ष व घटक पक्षांनी म्हणून मला अधिकृत उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी दिले। इथलं एक स्थानिक भूमिपुत्र म्हणून आणि एक शिवसैनिक म्हणून माझ्यावर विश्वास त्यांनी ठेवला, त्याबद्दल मी जयंत पाटील साहेब असून देत, विश्वजित कदम साहेब असून देत, विशालदादा पाटील साहेब असून देत, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मिरजेतल्या एक स्थानिक भूमिपुत्राला त्यांनी न्याय दिला म्हणून मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो। आज हेच विषय घेऊन तिथे मिरजमध्ये खाटीक समाजांनी माझ्यावर विश्वास ठेवून त्यांनी पण मला सहकार्य केलं, त्याबद्दल मी त्यांचं पण धन्यवाद व्यक्त करतो। तसंच मिरजमध्ये सर्व मुस्लिम समाजांनी मला विश्वास ठेवलाय आणि मला पाठिंबा द्यायला ठरवलंय, मला त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीस मी त्यांच्यावर कायम राहील की तुम्हाला सगळ्याला पाहिजे देतो। जय हिंद। आज शुक्रवार निमित्त प्रत्येक मस्जिदमध्ये आज नमाज हे पठण करतात, मी काही मस्जिदमध्ये जाऊन आज त्यांना भेट दिली आणि त्यांनी मला ते सहकार्याचे आश्वासन दिलं, त्याबद्दल मी सर्वांचं आणि त्यांचे आशीर्वाद घेतले आणि सर्वांचा धन्यवाद व्यक्त करतो। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज।